कराड़े अलंकार हॉटेल कर्मचारी आणि मैनेजर यांनी लयभारीचे संपादक तुषार खरात यांना मारहाण केली असून कशामुळे हा वाद झाला पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। नोकर आहे का तुमचा? तुम्ही मला बोलताय? नाही, आमच्या मराठीचा अपमान कसा करताय तुम्ही? मराठीत बोला म्हणलं, हा काय चुकीचा आहे का? मराठी कसे बोलणार? मराठी नाही येणार तर कसे बोलणार? त्याने हॅलो, नमस्कार सर। नमस्कार, तुषार खरात का? हो, मी तुषार खरात बोलतोय। लयभारीचे आपण कोण आहात? मी लयभारीचा संपादक आहे आणि मी संस्थापक सुद्धा आहे। मी यापूर्वी सकाळ, लोकसत्ता, मुंबई तरुण भारत अशा मुंबईमध्ये मेन स्ट्रीम मध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे। 25 वर्ष साधारण मी आहे पत्रकारितेमध्ये। नमस्कार सर, मी भरत कुराडे, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बोलतोय। मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कराडमधील अलंकार हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे, नेमका काय प्रकार आहे सर? हा काय आहे की खर तर मी तर 2-3 दिवसापासून मुक्कामी आम्ही वार्तांकनासाठी आलेलो आहे आणि म्हणजे महाराष्ट्रभरातच फिरतोय। तर कराड दक्षिण मध्ये मी होतो कराडमध्ये आणि मी सकाळी जेवायला गेलो होतो साधारण 12 दरम्यान आणि जेवत असताना जे तिथं जे रेस्टॉरंट आहे थाळीचं जे रेस्टॉरंट आहे तिथं मला वाईट अनुभव आला। खरं तर मी तिथं 3 दिवसापासून आहे आणि मला हॉटेलमध्ये काही वाईट अनुभव कुणाचा नव्हता। रिसेप्शन मधला नाही, त्यांचं ते दुसरं रेस्टॉरंट आहे, त्याच्यानंतर नाश्त्याचं रेस्टॉरंट आहे, असं मला काही तिथल्या लोकांचा वाईट अनुभव नव्हता, चांगला अनुभव होता। तर तिथं मात्र थाळीचे तर फार वाईट अनुभव आला। म्हणजे जेवण आम्ही करत होतो, माझ्याबरोबर नाही होते 2 जण, आम्ही जेवण करत होतो आणि जेवण करत असताना ते वेटर लोक आहेत ते हिंदी भाषिक होते आणि मी पत्रकार आहे, मराठी मध्ये पत्रकारिता करतो, 25 वर्ष मराठीची सेवा करण्याची संधी मिळाली। मराठी भाषा ही माझी रोजीरोटीची भाषा आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचीच ती अस्मितेची भाषा आहे। आणि जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी हिंदी भाषिक असेल आणि अशा हिंदी भाषिकाने जर मराठी बोललं तर मला ते फार म्हणजे आवडतं, त्याचं कौतुकबी केलं पाहिजे। तर मी जो कोणी आता हिंदी भाषिक असेल तर अशा व्यक्तीला मराठी बोलायला सांगत असतो मी। तर तिथं मी त्याला बोललो की अरे मराठी नाही, मराठी ऑर्डर दिली म्हणजे चपात्याची वगैरे असं। तर त्याला बोललो की त्याला काही कळलं नाही, मी म्हणलं मराठीत बोलणार तर तुला मराठी येत नाही का? तर तो बोला नाही मराठी नाही मराठी नाही मराठी नाही हिंदी 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 असं हातवारी नाचून तो आरोगंटली बोलला। पण ठीक आहे, तो वेटर आहे त्याची हे आपण समजू शकतो। खर तर त्या तो जो पार्ट आहे हॉटेलमधला थाळीचा तर तिथल्या ज्याला चालवायला दिलंय तोही मराठी असावा असं मला दिसतंय। तर तिथं त्यांनी मराठी भाषेचा सन्मान करण्यासंदर्भात या लोकांना खरं तर ट्रेनिंग द्यायला पाहिजे, सूचना द्यायला पाहिजेत। परंतु हे जे तरुण पोर आहेत परप्रांतातून आलेली, त्यांना काही त्यांनी ते तसं दिलेलं दिसत नसावं, तिथं परिस्थिती ठीक आहे। मग मी त्याने असं मराठीची अवहेलना करणार आहे, मराठी नाही मराठी नाही हिंदी 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 बोलू असं जे बोलणार ते मला थोडस खटकलं। म्हणजे आपल्या मराठी भाषेची जी आपली रोजीरोटी आहे, माय मराठी आहे, ज्याला संत ज्ञानेश्वरापासूनची परंपरा आहे, तर या अशा भाषेचा जर अपमान कोणी करत असेल तर म्हणजे मराठी मराठी भाषेविषयी तुम्ही ज्यावेळी मराठी भाषा वापरली गेली पाहिजे हॉटेलमध्ये सुद्धा आणि याविषयी बोलताना तुम्हाला मारहाण झाली का? याविषयी तुम्ही समोरच्यांना सांगा होता मराठीमध्ये बोला, मी मराठी आहे तर माझ्याबरोबर मराठीमध्ये बोला, असंच तुमचं मत होतं का? असं मी त्यांना म्हटलं की मराठी तू बोल, मराठी तुला येत नाही का मराठी वगैरे असं मी बोललो आणि त्याने मराठीविषयी थोडस अपमान म्हणजे तुच्छ पद्धतीने अपमान म्हणजे मराठीला त्याने तुच्छ लेखलं म्हणून मला राग आला आणि मी चिडलो त्याच्यावर। चिडल्यानंतर तिथं ज्या मॅडम होत्या काउंटरवरच्या त्या सुद्धा त्या वैतागल्या माझ्या। खरं तर तिने त्या मॅडमनी त्या मुलालाही सांगायला पाहिजे अरे असं मराठीची अवहेलना होईल असं काय तू बोललो आणि त्याला मराठी त्याने नम्रपणे जर सांगितलं असतं की मला तुम्हाला मारहाण केली गेली, मला मराठी मारहाण केली त्यातल्या हॉटेलमध्ये सांगतो ना। तर त्या मॅडम माझ्याशी त्याही उद्धटपणे बोलायला लागल्या, तिथं मी ठीक आहे शाब्दिक। मग त्यांनी मी म्हटलं तुम्ही मॅनेजरना बोलवा, मॅनेजर आले, मॅनेजरने
खरं तर कुठलाही व्यवस्थापन बघणाऱ्या माणसांनी काय झालं हे पहिले जाणून घ्यायला पाहिजे. मॅनेजर म्हणे की तुम्ही पहिले खाना पहिले चुपचाप खाना खाऊ चुपचाप खाना खाऊ आणि मग ते मोडक्या थोडक्या मराठीत माझ्याशी वाद करायला लागले आणि चुपचाप खाना खाऊ म्हणजे आम्ही काय भिकारी आहोत का मी तिथे देऊन आलोय मी तर राहतोय कस्टमर आहे तुमचा मी तुमचा तुमच्या बिझनेसला हातभार लावलेला आहे मी तुम्हाला बिल देणार आहे आणि हे फारच अवहेलना आणि गेल्या 3 दिवसातला जो चांगला अनुभव होता त्याच्या पूर्ण उलटा अनुभव होता आणि मग मी उठलो तिथं आणि माझे जे पाहुणे होते त्यांना बोललो की बाबा आपण जेवायचं नाही मग आम्ही त्या ताटावरून उठलो जेवत्या ताटावर असं बोलू नाही त्यांनी आम्ही खरं तर त्यांचे म्हणजे कस्टमर म्हणजे हा त्यांच्यासाठी गॉड असतो परमेश्वर असतो पाहुणे आहोत आम्ही आणि मग ते अशा पद्धतीने ते बोलला आणि मी उठलो तेवढ्यात हे संजय कांबळे जे आहेत ते आले त्याच्यानंतर त्याच्यावर अजून एक जण आला आणि हा संजय जे कांबळे जे आहेत तर ते हे हॉटेलचे जे मालक आहेत त्या हॉटेलच्या मालकांचे ते काहीतरी मिळून येत हे मला नंतर कळलं त्यावेळी मला माहित नव्हतं ते आले आल्याबरोबर सरळ त्यांनी दादागिरीला सुरुवात केली आई बहिणीवरून शिव्या दिल्या अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या तुम्ही पत्रकार आहात म्हणजे काही मी म्हणतो मी पत्रकार आहे मराठी भाषेचं मी नाही हे करणार तर कोण करणार तर त्यानंतर मी मोबाईल म्हणजे मोबाईलमध्ये शूटिंग करायला घेतलं त्यानंतर मग त्यांनी म्हणजे मारहाण करायला सुरुवात केली पहिल्यांदा कानाखाली वगैरे असं मारलं माझ्या माझे कॉलर पकडली आणि मग मी शूटिंग करायला सुरुवात केली तर त्यांनी माझा दोघांनी आणि त्यांच्यावर त्यांचा एक मित्र होता म्हणजे खरं तर त्या तो जो संजय कांबळे आहे तो गाढव मूर्ख नालायक त्याला कळलं पाहिजे की आपल्या मेहुण्यांनी आपल्याला रोजीरोटी संधी दिलेली आहे नोकरी करण्यासाठी आणि त्या नोकरीचा आपण अचूक फायदा घेतला पाहिजे आपलं कल्याण केलं पाहिजे आपल्या मेहुण्याच्या हॉटेलसाठी हातभार लावला पाहिजे त्यांचा बिझनेस वाढवला पाहिजे ते त्यांनी तसली त्याची वृत्ती दिसली नाही तो गुंड अतिशय म्हणजे मी इतके हॉटेल फिरलोय देशभरात परदेशात 3 देश मी फिरलेलो आहे आणि असला नालायक हॉटेलमधला कर्मचारी मी कधीच बघितलेला नाही शाब्दिक खरंच HMCT म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा जो काही अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही कस्टमरशी कसं वागलं पाहिजे कस्टमर जर नाराज असेल तर त्याची नाराजी कशी दूर केली पाहिजे त्याच्याशी सौजन्याने कसं बोलावं हे सगळं शिकवलं जातं आणि हा जो गुंडवृत्तीचा बदमाश मूर्ख टवाळखोर म्हणजे त्याला जेवढी विशेषण वापरता येतील ह्या संजय कांबळेला त्याच्याबरोबर जो दुसरा एक नालायक कोण आहे ते अजून मला कळलेलं नाही पण असं समजतंय की ह्या संजय जो गुंड आहे ह्या गुंड संजयचा तो दुसराच गुंड मित्र आहे आणि ते दोघांनी राहून मारहाण केली माझा हात पिरगळला माझा अजूनही अंगठा दुखतोय आणि हे एवढं झाल्यानंतर त्यानंतर तो आई बहिणीवरनं शिव्या द्यायला अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या देत होतो तो आणि म्हणजे व्हिडिओ शूटिंग का करताय आता तुम्ही पत्रकार आहात आपण पत्रकार हा आपला अधिकार आहे शूटिंग करायचा कायदेशीर अधिकार आहे ह्याच्यात चुकीचं काही नाही सामान्य माणसाचा अधिकार आहे शूटिंग करणं तर तू शूटिंग का करतोय शूटिंग नाही करायचं व्हिडिओ शूट नाही करायचं असं तो म्हणत होता माझा व्हिडिओ माझा मोबाईल हिसकावून त्याने नेला मला त्यांनी शूटिंगही करता नाही आलं थोडस शूट झालंय पण ते त्यात मच वगैरे असं दिसते तर त्यांनी माझा मोबाईल अक्षरशः चोरला मला अर्ध्या तासानंतर आपले हे जे एक सिंधी पत्रकार घेतले माझ्या सकाळमध्ये मित्र होते तर ते आले धावत मदतीला माझ्या त्यांनी मदत केली त्यांनी मला तो मोबाईल काढून दिला त्याच्यानंतर मी पोलिसांना फोन केला होता पोलीस आले पोलिसांनीही कारवाईची भूमिका घेतली हा म्हणजे आणि दुसरं एक मला सांगायचं की हा हा जो नालायक हा कांबळे जो आहे तर त्या कांबळेनं पोलिसांच्या समोर असा बनाव केला की साहेब ह्याने एका महिलेचा हात धरला विनयभंग करण्याचे प्रयत्न केला अरे त्या कांबळेनं तुला लाज वाटली पाहिजे गाढवा कांबळे की तू तुझ्याकडे आलेल्या कस्टमरला जे तुझा भगवान आहे त्याच्यावर खोटं गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करतोय माझ्या आसपास त्याच्या मॅडमशी माझा वाद झाला कितीतरी अंतर दूर होतं त्या स्वतः मॅडम त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या त्याही असं म्हणणार नाहीत की बाबा असलं काय या कस्टमरने केलं म्हणजे आपला महाराष्ट्र जो आहे तो जिजाऊंचा आहे अहिल्या देवींचा आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे आपण महिलांकडे त्याच नजरेने बघतो
म्हणजे असं बोललं जातंय का, असं होते का असं की जर का एखाद्या अन्याय विरुद्ध आवाज उठवला तर एखाद्या महिलेला पुढे लावून किंवा महिलेचा विषय सांगून हा विषय परत दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं तुम्हाला? त्याने तसं त्याला रंग द्यायचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना म्हटलं सर सीसीटीव्ही फुटेज काढायच्या हॉटेलमध्ये असतीलच उपहारगृहामध्ये असतील 100-1000 असतील तर ते काढा म्हणलं. मी माझ्या जेवत्या ताटावर जो टेबल आहे तिथून मी हल्लो नाही तिथंच आहे फक्त मी उभं ज्यावेळी ते बोलले की चुपचाप खाओ त्यावेळी मी फक्त उभा राहिलो होतो आणि नाराजी व्यक्त केली होती. विषय असा आहे की आता पुढील कारवाई काय चालू आहे त्याच्यावर? पुढील कारवाई अशी आहे की मी पोलिसांना फोन केला होता, पोलिसांना विनंती केली होती तातडीने गाडी पाठवली सरकारी पोलीस स्टेशनला. मी त्यांना म्हटलं साहेब एफआयआर मला दाखल करायचे, पोलीस स्टेशनला चाललो होतो आणि मला माझ्या डोक्यात त्यावेळी हा संताप आला की आपण पोलीस स्टेशनला एफआयआर करायचा. त्याच्यानंतर पर्यटन विभागांतर्गत हॉटेलिंगचा व्यवसाय बरेच हॉटेल ते अंतर्गत येतात तिथं आपण तक्रार करायची. त्याच्यानंतर आपण एक्साईज डिपार्टमेंट करायचं, दारूचं ही आहे एक्साईज डिपार्टमेंटला तक्रार करायची. त्यानंतर फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट जे आहे तिथं तक्रार करायची. आणि म्हणजे मी गेले 25 वर्ष पत्रकारितेत आहे आणि ह्या डिपार्टमेंटचा डिपार्टमेंट आणि आणखी कुठल्या डिपार्टमेंटचा हॉटेल व्यवसायावर जो कंट्रोल असतो त्या सगळीकडे मी हे तक्रार करण्याच्या निर्णयाप्रत त्यावेळी आलो होतो. परंतु आपले जे पत्रकार होते शिंदे त्यांनी विनंती केली की ठीक आहे तुषारजी आपण करूया तुम्ही म्हणताय तसं, फक्त आपण एकदा त्या मालकांशी बोलूया. तर जे मालक होते त्यांच्याकडे हॉटेल मालक त्यांचं नाव काही आहे तर मी त्यांना त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी त्यांनी चर्चा केली, त्यांनी सक्षेल माफी मागितली, सॉरी बोलले वारंवार. आणि कसं असतं की आता मी नव्याने व्यवसाय सुरू केलेला आहे, व्यवसाय कुठलाही सुरू करताना जो माणूस सुरू करतो त्याला प्रचंड कष्ट उपसावे लागतात. तर ते जे हॉटेल मालक आहेत त्यांनी फार कष्टातनं ते हॉटेल उभं केलं असणार आहे. आणि हा जो गाडव आहे संजय कांबळे नालायक बदमाश, तर ह्या एका गाडवामुळे त्यांचं नेऊनच आहे, त्यांचं नातं नाचूक आहे, तर ह्या गाडवामुळे त्या बिचाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल. मला यापूर्वीचेही अनुभव आहेत की सर तुम्ही त्यांना त्रास होईल म्हणून तुम्ही मला वाटतं तुम्ही त्या ठिकाणी थांबलेला आहे. माझा एक प्रश्न असा आहे, माझा एक प्रश्न असा आहे, ऐका ना ऐका ना, मी मालकांना विनंती करते, मालकांनी विनंती केली, मी त्या मालकांना काय विनंती केली म्हणलं सर माझ्या विरोधात हे वाईट मारहाण करणं हे चुकीचंच आहे, कुणी त्यांनी मान्य केलं की हे चुकीचंच आहे आणि या तुम्हाला बाकीचा अनुभव कसा आहे आमच्या हॉटेलचा, म्हणजे बाकीचा अनुभव माझा चांगला होता. सर मी काय म्हणतोय त्यांना विनंती केली आपण दोघं मिळून, मी त्यांना काय बोलतो एक मिनिट, माझं म्हणजे मालकांनी माफी मागितल्यानंतर हा विषय इथं थांबलेला आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे मग नाही नाही थांबलेलं नाही सर, थांबलेलं नाही अजून, पुढचं मी सांगतो ना. तर मी त्यांना असं बोलत होतो की आपण दोघे जण मिळून ह्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आपण कारवाई करू अशी मी विनंती केली. अर्थात त्यांचं मेहुणे आहेत आणि हे सगळं त्यांच्या बाजूने शक्य नव्हतं. तर म्हटलं मी सर मी एका मुद्द्यावर एका विनंतीवर थांबायला तयार आहे, तुम्ही त्याला सस्पेंड केलं पाहिजे. आणि त्यांनी ते मान्य केलं, ते एक महिने त्यांनी मला आश्वासन दिलं की एक महिन्यासाठी ते त्याला सस्पेंड करतायत. हा जो गाडव आहे संजय कांबळे मूर्ख नालायक, कस्टमरशी कसं वागावं हे त्याला अक्कल नाही, त्याला बोलला एक महिन्यासाठी सस्पेंड करतायत. मला वाटतंय आपण तेच ते परत परत बोलताय. पण माझा एक दुसरा एक प्रश्न असा आहे सर, तुम्ही पत्रकार आहात, एक मराठी भाषेला जागतिक अभिवाच्य दर्जा मिळालेला आहे आणि खरोखर हा दर्जा मिळालेला आहे, मग हा दर्जा जो मिळालाय खरोखर मराठी भाषेला हा कागदापुरता दर्जा आहे का खरोखर मराठी भाषेला तेवढे हे आहे किंमत दिली जाते सगळीकडे? बघा ना हे तेवढं म्हणजे चिंताजनक आहे ना. एका बाजूला आपण मराठी भाषक लोक सरकारकडे वारंवार मागणी करत होतो ती मागणी मान्य झाली आणि त्या मराठी भाषेचा सन्मान करण्याऐवजी हे असले गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणजे हे टवाळखोर म्हणजे घाणेरडे शब्द अतिशय घाणेरडे शब्द मराठीत शिव्या देत होते. म्हणजे मराठी भाषेचे
अस्मिता मराठी भाषेचा मान राखला जात नाही का असं तुम्हाला वाटतंय का? मराठी भाषा नाहीच ना दादा, राखला जातच नाही. आणि माझी हॉटेल मॅनेजमेंटलाही विनंती आहे की त्यांनी परप्रत्यय जरी असला तरी त्याला हे सांगा की कुठल्या मराठी भाषेचा अवहेलना नाही झाली पाहिजे याची त्यांनी बारकाईने काळजी घेतली पाहिजे. कराडमध्ये आता तुम्ही कराडमध्ये सर, कराडमध्ये तुम्ही वावरत आहात. विषय माझा एक असा होता की कराडमध्ये अजूनही इंग्रजी भाषेमध्ये काही फलक दिसतात आपल्याला, दुकानदारचे असतील, हॉटेलवाल्यांचे असतील, ते मराठी करण्याचे मध्ये आदेश आले होते, मात्र कोण तिचं पालन करत? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते, म्हणजे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता, त्याच्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात गेले होते की पण उच्च न्यायालयाने ते फेटाळलं की बाबा तुम्हाला बोर्ड लावावे लागतील. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले होते की इंग्रजी म्हणजे मराठीचे आग्रह करू नका, तरी सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. त्याच्यामुळे मराठीत बोर्ड लावणं हे कंपल्सरी आहे सगळ्यांना. तुमच्या मागे जे तुमच्या मागे मी तुमच्या व्हिडिओच्या मागे बघितलंय ते हॉटेलचं नाव अलंकार, ते सुद्धा इंग्लिशमध्ये. अलंकार इंग्रजीमध्ये, इंग्रजीमध्ये तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला. म्हणजे मराठी भाषेचा जे आहे म्हणजे जागतिक दर्जा जो मिळालेला आहे मराठी भाषेला तो फक्त बोलण्यापुरता आणि कागदावरच आहे असंच म्हणलं जाईल का? तशी स्थिती आहे, मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही फार महत्वाच्या मुद्द्यावर बोलताय, कागदा पुरताच आहे. आणि म्हणजे ज्या उद्योजकांनी, ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनी, किमान मराठी उद्योजकांनी तरी मराठी भाषा आपण जर जपणार नाही तर मग ते कोण जपणार? म्हणजे ह्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जर मराठी हे जिंकलेले, अरे कारण सारख्या भागात मराठी बोर्ड लावायला काय अडचण आहे, लावूनच पाहिजे ना. ओके, धन्यवाद सर, आपण धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिला. नक्कीच जर तुम्हाला आमची मदत लागली तर तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्या या तुमच्या झालेल्या अन्यायाबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद. आपण तुम्ही माझी बाजू ऐकून घेतली, मला संधी दिली या प्लॅटफॉर्मवरने. कारण बऱ्याचदा कसं होतं की पत्रकारावर अन्याय होतो त्यावेळी आपले पत्रकारच पहिले आपले दुश्मन होतात, तेच निगेटिव्ह होतात. तुम्ही मला माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आमच्याही लय भारीची, कधी तुम्हाला भविष्यात काय कुठलीही मदत लागली आणि जे आम्हाला शक्य आहे आम्ही नक्की तुमच्या, म्हणजे आम्ही आमच्या लय भारीच्या ह्या अडचणीच्या काळात तुम्ही मदतीला आला हे आमची लय भारी कंपनी आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवेल, जाण ठेवेल त्याची. ओके सर, धन्यवाद धन्यवाद.